परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. 22 मे रोजी सायंकाळच्या सुमारास खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत टेंभोडे गावाबाहेर असलेल्या क्रिकेटच्या ग्राउंड शेजारी नाल्याच्या जवळ झाडी झुडपात हँड ग्रेनेड सदृश वस्तू मिळून आल्याने या ठिकाणी नवी मुंबई BDDS पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक काने यांनी त्यांच्या पथकासह या हँड ग्रेनेड सदृश वस्तूची तपासणी बॉम्ब सूट परिधान करून व योग्य ती खबरदारी घेऊन एक्स-रे मशीनद्वारे व BDDSच्या श्वानामार्फत त्याची तपासणी केली. यावेळी त्यामध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचे व ती रिकामी असल्याचे निदर्शनास आले. 2 डमी हँड ग्रेनेड सदृश प्लॅस्टिक बॉडी असलेले ताब्यात घेऊन सुरक्षिततेसाठी खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील स्टोन क्वारीच्या मॅग्झिनमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलीस अधिक कारवाई करत आहे. या कारवाई दरम्यान परिमंडल 2 पोलीस उपायुक्त पंकज ढहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेलचे भागवत सोनावणे यांनी भेट दिली. या कारवाई दरम्यान योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक तपास पोलीस करत आहेत.